नर्सरी सेक्टर में मोबाइल पे पहली बार इजी प्लांट डील, टीम पावर, सरल स्टॉक, इजी प्लांट डील नेटवर्क पे। अब नर्सरी की आवाज। हाय फ्रेंड्स, मिस्टर सुधीर बापट एंड मिस्टर पटेल आर वर्किंग वेरी वेरी हार्ड एंड रेस्टलेस फ्रॉम लास्ट 3 इयर्स टू क्रिएट गुड and useful software for the nursery sector. This software is so well designed and this will create new era of easy plant selling and maintaining the stocks for the nursery sector, which is growing very high speed in India. Thank you. Mitranno, also app banolela hai, Hotel G, Bapat Sahib. App khurkar phar sundar hai. Khas karun मार्केटमध्ये कुठला प्रॉडक्ट किती क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्वतःचं स्टॉक मॅनेजमेंटसाठी. आज बऱ्याच नर्सरींना कुठल्या कोपऱ्यात कुठली झाडं ठेवलेली ते पण माहीत नसतं, तर तो एक्झॅक्टली क्वांटिटी किती आहे, किती सेल झालेली आहे, तर त्याची सगळी माहिती तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून होईल आणि तो मटेरियल विकण्यासाठी सगळेच एका प्लॅटफॉर्मवरती असतील. आपण व्हॉट्सअपमध्ये बघितलेलं आहे, आपल्याकडेच आता नर्सरीमध्ये पॉप्युलर 10-12 ग्रुप आहे. तर ते एक जणच उठतो सकाळी सकाळी 6 वाजता 12 ग्रुपवरती पोस्ट टाकतो. कालच आमच्या सेक्रेटरीने सुंदर कॉमेंट केली, स्थंत कळ बसलेल्या असतात की आता मला अलाराम लावायची गरज लागत नाही, तो जे पोस्ट टाकतो त्या पोस्टच मी उठतो सकाळी. असा प्रकार व्हॉट्सअपमध्ये होतो. तर त्या दृष्टीने विचार करून ते या एकाच पोर्टलवरती जेवढे भारतामध्ये नर्सरीमन आहेत ते उपलब्ध होते. आपण हे जे नवीन नवीन तंत्रज्ञान होते आपण परत परत याच विषयावर बोलतोय की तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यामध्ये कुठंतरी भारतामध्ये खास करून शेतकरी वर्ग आणि आपल्यापैकी बरेच नर्सरीमन शेतकरी वर्गातूनच आलेले आहे, तर ते मागं पडतं. जगात आपल्याला आपलं स्थान मोठं करायचं असेल तर आपण त्या चायनीज लोकांचा खरंच आदर्श घेतला पाहिजे. युरोपियन तर नो डाऊट खूप दिवसापासून ते पुढे आहेत, पण कधीतरी एकेकाळी एक फार पूर्वी नाही तर 70-व्या दशकामध्ये चायनाची अशी परिस्थिती होती की एका जोडप्याला 8-10 मुलं असायची आणि तो बाजारात गेला की एकच तागा घेऊन यायचा आणि ते बँडवाल्यासारखे सगळे घरातल्या मुलाला एकाच तागाचे कपडे असायचे. तो चायना आज किती 12-14 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झालेला आहे. मागच्या 50 वर्षामध्ये एवढी प्रगती त्यांनी केलेली आहे. भारत 3 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आहे, आपल्यापेक्षा 4 पट मोठी इकॉनॉमी चायना झालेला आहे. पण ते का तिथपर्यंत जाऊ शकले तर त्यांनी तंत्रज्ञानाची कास पूर्णपणे दडलेली आहे. आपल्याला जर त्या आपण जे म्हणतो 5 ट्रिलियन डॉलर 2022 जायचं किंवा 2025 जायचं इकॉनॉमी मोठी करायची असेल तर ऍग्रीकल्चरचं फार मोठं योगदान आहे, आपण त्याचं एक अंग आहोत आणि त्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची कास धरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे जेवढ्या जेवढ्या आधुनिक गोष्टी मग त्या प्रोडक्शन कसं चांगलं करायचं त्याच्या दृष्टीने असतील किंवा ते चांगल्या पद्धतीने कसं विकायचं. हे बघा, आज आपण इस्रायलचं नाव घेतो, तुम्ही जा इस्रायलमध्ये, आपण म्हणतो पॉलिओशी टेक्नॉलॉजी प्रचंड बेकार पॉलिओसिस इस्रायलमध्ये आहे, पण तो माल जो भी काही करतात तो स्मार्टली विकायचा कसा हे त्या लोकांकडून शिकायचं आणि डच लोकांकडून शिकायचं. हे तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय ते होणार नाही. म्हणून या ॲपचा वा आपल्याला आपल्या MNA दुसऱ्यांदा ते स्पॉन्सर करतायत, तर या ॲपचा वापर आपण जास्तीत जास्त लोकांनी करा. जेवढे जास्त लोक करतील जशी व्हॉट्सअपची पॉप्युलॅरिटी झाली तसं जर ते जितकं जास्त लोक त्यात कॉन्ट्रीब्युट करतील तेवढं ते जास्त यशस्वी होईल, सक्सेसफुल. थँक्यू. अब इजी करो नर्सरी बिजनेस, इजी प्लांट डील, टीम पावर, सरल स्टॉक. अब इजी प्लांट डील नेटवर्क पे प्लांट एक्सपर्ट के साथ फ्री डाउनलोड करो प्ले स्टोर से.